सो हे गाईज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा सो फ्रेंड्स महाराष्ट्रातील शाळेबद्दल खूपच इम्पॉर्टंट आज तुम्ही तुम्हाला अपडेट देणार आहे विद्यार्थी मित्रांनो जसा महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय झाला तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरती खूपच इम्पॉर्टंट आज इथं केंद्रामधून अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जसं की इथं तुम्हाला माहीत असेल काल मी अपडेट दिली की महाराष्ट्रामध्ये सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत पण विद्यार्थी मित्रांनो खूप ठिकाणी खूप ठिकाणी म्हणजे औरंगाबाद असो पुणे असो इथं जे आहे शाळा सध्या तरी सुरू होणार नाही आहेत जसं की पुन्हा महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेपासून शा शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती एक तुम्हाला महत्त्वाचा स्टेटमेंट आलेला आहे व्ही के पोल यांचा ठीक आहे डॉक्टर व्ही के पोल तर बघा ते काय म्हणतात की विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची विद्या विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमचे सपोर्ट नेहमी माझे व्हिडिओ असतात सबस्क्राईब करून ठेवा यापुढे सुद्धा माझा सपोर्ट तुम्हाला नेहमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर व्ही के पोल म्हणतात की विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची इथं बघू शकता तुम्ही की महाराष्ट्रासह देशभरात कोणाचा कहर वाढत असतानाच महाराष्ट्रात चोवीस जानेवारीपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे देशात कोणाच्या लढाईचे नेतृत्व करणारे महत्त्वाचे आरोग्य तज्ज्ञ व नीती आयोगाचे डॉ सदस्य डॉक्टर व्ही के पोल यांनी या निर्णयात चिंता व्यक्त केली आहे शाळेचे कर्मचारी विद्यार्थ्यांच्या पालकांची सुरक्षा खूपच महत्त्वाची आहे असे त्यांनी म्हटले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर व्ही के पोल यांचं असं म्हणणं झालेलं आहे की ज्या शाळा सुरू करण्यात आहे तर त्याच्यावरती त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे कारण की तुम्हाला माहित असेल जरी महाराष्ट्रामधील चोवीस तारखेपासून शाळा सुरू करण्यात आल्या पण पुणेमध्ये आणि औरंगाबादमध्ये इथं शाळा सुरू होणार नाही आहेत सध्या तरी कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यांना माहिती आहे की जर म्हणजे सिच्युएशन कशा प्रकारची आहे म्हणून त्यांनी शाळा उघडल्या नाही आहेत पुणे आणि औरंगाबादमधल्या बघा पुढे काय म्हणतात की तथापि डॉक्टर पॉल यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर थेट टिप्पणी केली नाही ते म्हणाले शाळा उघडण्याचा निर्णय आपत्तीची स्थिती लक्षात घेऊन केला जातो राज्य सरकारने सर्व पैलूंचा विचार करून हा निर्णय घेतला असेल तर यावर आम्ही कोणतीही टिप्पणी करणार नाही केंद्र सरकारने वेळोवेळी राज्य सरकारना निर्देश देत आहे महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या देशात सर्वाधिक आहे वीस जानेवारी जानेवारी रोजी महाराष्ट्रात संक्रमण दर बावीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं ज्या शाळा उघडण्याचा निर्णयाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे म्हणजेच काय की शाळा उघडण्याचा जो निर्णय आहे तो कुठंतरी त्यांना म्हणजे चांगला वाटतं नाही असं तर विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच पुणे आणि औरंगाबादमध्ये शाळा उघडण्यात आलेल्या नाही आहे बघूया कोणत्या जिल्ह्याची हो कशा प्रकारचा इथं निर्णय होतो कारण की जे आहे जशा प्रकारची कोणाची सिच्युएशन असणार ज्या जिल्ह्यामध्ये त्या प्रकारचा इथं निर्णय घेतला जाऊ शकतो सोमवारपासून जे आहे इतर निर्णय झालेला आहे की उघडण्यात येईल शाळा पण बघूया याबद्दल अजून काय अपडेट येते चॅनलमध्ये नवीन सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला हेल्पफुल व्हिडिओ माझ्याकडून मिळणार आहे शेअर नक्की करा व्हिडिओ जेणेकरून प्रत्येकापर्यंत हा पोहोचला पाहिजे व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ नक्की व्हिडिओमध्ये थँक्यू